नागपुरातील बहुचर्चित विनय पुणेकर हत्याकांडाचं रहस्य अखेर उघड झालं आहे. फेब्रुवारी महिन्यात भर दुपारी 1:30 सदरमधील राजनगरात गोळ्या घालून विनय पुणेकर याचा घरात घुसून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. छायाचित्रकार विनय पुणेकर हत्याकांडाला वेगळंच वळण आलं होतं. या हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार आली होती. या प्रकरणी सदर पोलिसांनी साक्षी गोवर 32 वर्ष मानकापूर हिला अटक केली होती. गोळी झाडणारा तिचा नवा प्रियकर शुक्ला फरार होता. नागपूर पोलिसांनी 4 महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना आरोपीला शोधण्यात यश आलं आहे. शार्पशूटर हेमंत शुक्ला याला बुधवारी पंजाबमधील लुधियाना येथून अटक करण्यात आली. त्याला आज नागपुरात आणण्यात आले आहे. त्याच्यामध्ये ही घटना फेब्रुवारीमध्ये झालेली होती. त्याच्या अनुषंगाने आपण गेले 4 महिने आरोपीचा शोध घेत आहोत. त्याच्यामध्ये मुख्यतः 2 आरोपी आपण निष्पन्न केले होते. त्याच्यामध्ये साक्षी ग्रोवर म्हणून एक आरोपी आहे जी याच्यासोबत राहत होती किंवा यांचे संबंध होते असे आम्हाला तपासात निष्पन्न झाले. आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या दोघांपर्यंत पोहोचल्यानंतर साक्षी ग्रोवर आता सध्या मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये आहे. त्या संबंधी एक आम्ही चार्जशीट पण दाखल झालेलं आहे. आणि काही याचा आरोपीचा शोध घेत असताना आम्हाला त्या संदर्भामध्ये काही माहिती मिळाली. त्यांच्या नातेवाईकांच्या तो संबंधात असल्याचं आम्हाला माहिती मिळाली. त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे CDR असतील, त्यांचे लोकेशन असतील याच्या माध्यमातून त्या नातेवाईकांची चौकशी केली आणि त्याच्यातून आम्हाला आरोपीचं लोकेशन निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने लुधियाना पोलिसांच्या मदतीने आम्ही हेमंत शुक्लाला सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि ट्रान्झिट वॉरंटवर येते त्याला आम्ही नागपूरमध्ये घेऊन येत आहोत.